डार्लिंग, हरी अप। मी आज तुझ्यासाठी एक सँडविचेस बनवलेत। लवकर ये नाही तर थंड होऊन जाती। अरे तू शेव करतोयस ना, मग टीव्ही का चालू ठेवलायस तू? प्लीज लिसन टू मी हनी, हनी मेक इट फास्ट। तुला मी सांगितलं ना, या मीशा तुला मुळीच सूट करत नाही। व्हाय डोंट यू रिमूव्ह देम? आता लवकर शेव कर आणि लवकर चल। हाय अभी, हे बघ या मीशा तुला खूप सूट करतात, त्या काढू नकोस प्लीज, चुकून पण नाही। काम हनी, लवकर ब्रेकफास्ट उरकून घे, मी तुला माझ्या कारने ऑफिसला सोडेन। तुझी स्कूटर मेकॅनिक कडे पडली आहे ना म्हणून। अरे पण इतकी घाई काय यार? इनफॅक्ट आज माझा एक्स्ट्रा पीरियड आहे कॉलेज मध्ये। अरे मग तू जा ना, तासभर आधी जाऊन मी काय करणार? एका तासाचीच गोष्ट आहे आणि ते तितकं कठीणही नाहीये, नाही का? लिसन लिली, जर तुझा इशारा श्रद्धाकडे असेल ना, तर तुझ्या माहितीसाठी सांगतो, शी इज ऑन लिव्ह टुडे। ओके, मला काय म्हणायचंय हे तुला नक्कीच ठाऊक आहे। त्या कारची मिजाज का दाखवतेस इतकी? ठीक आहे, तुझ्या इतकं मी नाही कमवत, मी कार मेंटेन नाही करू शकत, पण याचा अर्थ असा नाही की मी बेकार आहे किंवा माझी किंमत जाणणार कोणी नाही। आहे, येस आहे। का नसणार? लग्नाला 5 वर्ष झाली, मी तुला दिलंय तरी काय? उलट तुझ्याकडून घेतलंच आहे। काय सांगायचं? मग ठीक आहे, तू तुझ्या कारने आपल्या ऑफिसला जा, मला जेव्हा जायचं असेल तेव्हा मी बस पकडून निघून जाईन। श्रद्धा आज पण नाही आली। 4 वर्षांपासून हीच केबिन, हीच टेबल खुर्ची होती, सगळं इथेच होत, पण केवळ 4 महिन्यांमध्ये श्रद्धाच्या येण्यानंतर सगळं काही बदललं। तशी कालचीच तर गोष्ट आहे जेव्हा श्रद्धा ऑफिसमध्ये पहिल्यांदा आली होती। एक्सक्यूज मी, मी श्रद्धा शर्मा, लखनौ केंद्राहून माझी ट्रान्सफर झाली इथे। मी ऐकलं इथे सिद्धिविनायकाचा मोठा महिमा आहे, तेव्हा दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आले आहे। माझी सीट त्या बाजूला आहे। ओह सॉरी, आपलं नाव तर विचारलंच नाही, तशी नेमप्लेट आहे पण मी ती पाहिली नाही। अभिलाष, अभिलाष जॉन्सन। जॉन्सन, एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लम, फक्त नाव आणि आडनावात ताळमेळ कमी आहे।
आय एम सॉरी अगेन. ऍक्च्युअली माझ्या मनात जे काही असतं ते लगेच बाहेर पडतं. डोंट माइंड. या सी यू. मी श्रद्धाच्या जवळ जाऊ लागलो की कदाचित ती माझ्या निकट आली. लिलीपेक्षा वेगळीच वाटायची, मला पुष्कळ ओळखीची, थोडीशी माझ्या आईसारखी, माझ्या वहिनीसारखी. गोऱ्या कपाळावर छान टिकली, कानात मोत्यांचे टॉप्स, उडणारे केस, मोठे मोठे पाणीदार डोळे, सौम्य हसू. लहानपणापासून माझ्या आसपास असे चेहरे पाहिले होते, कदाचित म्हणूनच पहिल्यांदा पाहता जवळची वाटली. सुरुवातीच्या दिवसात आपला लंच बॉक्स उघडून ती तिच्या टेबलवरच खात असे, पण एके दिवशी हाय हाय. मी बसू शकतो? हां प्लीज. थँक्स. पण इफ यू डोंट माइंड, मी शुद्ध शाकाहारी आहे. ओ अच्छा, आय एम सॉरी. इट्स ओके. असं वाटलं ओरडून ओरडून सांगावं, मी पण शाकाहारी आहे. अगदी लहानपणापासूनच नाही म्हणजे होतो. साहेब चाय. अरे श्रद्धा मॅडमचा काही फोन, काही बातमी? नाही साहेब. अभिलाषची ना? हो. आणि तुम्ही? मी. तुम्ही जिला भेटायला आलात ना, तिची सगळ्यात जवळची मैत्रीण विभा. रात्रभर तुमचाच विषय होता. सॉरी, या ना. थँक्यू. या. प्रत्येक गोष्टीवर श्रद्धाच्या व्यक्तिमत्वाचा ठसा होता. घर सोडल्यानंतर अनेक वर्षांनी असं वाटत होत की जणू मी माझ्याच घरी आलोय. अरे तुम्ही इथे? आरती बसा. इथे अचानक कसं? का काही चूक केली का? 3 दिवस झाले, एक फोन नाही का, काही निरोप नाही, काळजी वाटत होती. श्रद्धा, ही आरतीची थाळी उचलून आत नेऊ की अजून आणखी काही आरती वगैरे करायची बाकी आहे? ही विभा आहे, माझी बेस्ट फ्रेंड. परवाच आली आहे लखनऊहून अगदी अचानक, मग मी कशी येणार? बरं ठीक आहे, ही तुमची खास मैत्रीण आहे असो, पण दुसरंही कुणी असू शकतं ज्याला तुमची काळजी वाटते. श्रद्धा, मी तर विसरलेच होते, मला तर मामांच्या घरी जायचंय. मामीने माझ्यासाठी मुगाच्या डाळीचा हलवा बनवला असेल, वाट पाहत असेल बिचारी ना. श्रद्धा एक्सक्यूज मी. काय बग 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 करतीयस तू? काय म्हणतील ते? तेच जे तुझ्या मनात आहे. मनात तर बरंच काही असतं, मग आज सांगून टाक ना. वेळ लागलाय का तुला? गप्परा, चल निघ इथून आणि वेळेत परत ये, लवकर. बघा श्रद्धा, तुला चान्स देते मी. पुढे आता खूप झालं. बरे बाबा, कान पकडून सॉरी. ओके अभिलाषजी, बाय बाय. एन्जॉय युअरसेल्फ. बाय. वाव, बरं वाटलं. आज किती दिवसानंतर पिझ्झा, बर्गर आणि ऑमलेटच्या जागी घरी बनवलेली कचोरी आणि पुदिन्याची चटणी खायला मिळाली. असं वाटलं की जणू 5 वर्षांची खोल दरी क्षणार्धात पार झाली. हो, बोलला होता तुम्ही. हे लग्न तुम्ही तुमच्या घरच्यांच्या विरोधात केले, तुमच्या मर्जीने. पण काय हो, कुटुंबाबरोबरचे सगळेच संबंध तुटले? हो, म्हणजे तसंच म्हणावं लागेल. आणि मर्जीच्या लग्नाचं म्हणाल तर हेच म्हणणं अधिक योग्य ठरेल की पसंतीपेक्षा जास्त ते बाबांच्या विरुद्ध केलेलं बंड होतं.
किंवा कदाचित एक सरमिसळ झालेली प्रतिक्रिया. ती दिवाळीची रात्र होती. छोटू कुठे बसला असेल त्या परधर्मी मुलाच्या घरामध्ये? नाही तो आम्हीच त्याला बाजारात पाठवलंय. काही सामान आणायचं होतं बस येईलच आता तो. छोटू तुझी आई तुझ्या चुका झाकण्याचा कितीही प्रयत्न करो पण तुझी ही अवस्था डोळ्यांनी बघतोय सगळं. उभा राहू शकत नाहीयेस तू आपल्या पायांवर. अरे चीड येते मला तुझी आणि तुझ्या त्या परधर्मी मित्राची जो एका ब्राह्मणाच्या मुलाचा सत्यानाश करतोय. खबरदार खबरदार जर माझा दोस्त मॅथ्यूला काही बोललात. मॅथ्यू मॅथ्यू दिवस रात्रीची त्याची संगत त्याचं खाणं पिणं. अरे माणूस नाही राहिलास तू पशु बनलायस. पशु तू काय पशु तर तुम्ही बनव पाहतात या पूर्ण कुटुंबाला. नियमांच्या खुंट्याला बांधून मनाला वाटेल तसं वागवायचं. वाटतं सगळ्यांनी तुमचंच ऐकायचं बस. छोटू तसा फोडू नका. आई दादा वहिनी ज्यांच्यावर ओरडायचं असेल ओरडा. त्यांच्याकडून हवी तशी गुलामी करून घ्या पण माझ्यावर तुमची जबरदस्ती चालणार नाही बाबा. तू थांब तिथेच थांब. खाली उतर. राहू द्या नाता. तू मध्ये मध्ये बोलू नकोस. तुझ्या या लाडांमुळेच तो हाताबाहेर गेलाय. चालता हो आता या क्षणाला माझ्या घरातून. काय करताय तुम्ही? योग्यच करतोय. पूजा अर्चेच्या संस्कारांच्या या घरामध्ये अभक्ष्य भक्षण करणारा आणि दारूच्या घोटांचं सेवन करणारा हा धर्मभ्रष्ट इथे राहू शकत नाही. जाऊ द्या त्याला. सोडा त्याला. चालता हो या घरातून. जाऊ द्या त्याला. असं काय करताय? काय झालं तुम्हाला? मी फक्त मॅथ्यूच्या घरीच गेलो नाही तर पुढच्याच दिवशी त्याच्या धर्माचाही स्वीकार केला. काही क्षणातच अभिलाष पराशरचा अभिलाष जॉन्सन झालो. मी बंड करून आलो होतो आणि लिलीशी लग्न कदाचित त्या नाटकाचा शेवटचा अंक होता. पण लिली तुम्हाला नाही म्हणजे लिलीची तुम्हाला भेटल्या कुठे? तिथेच मॅथ्यूच्या कॅथलिक वस्तीत ख्रिसमस इव्ह मध्ये. मेट माय बेस्ट फ्रेंड अभिराज जॉन. मॅथ्यू वेटर आई एम कमिंग. स्वतःलाच नाही सांभाळू शकत तो दुसऱ्याला कसा सांभाळेल? तुम्ही इतकी का दारू पिता? करेक्ट. ऍक्च्युली स्वतःला सांभाळायची सवयच नाही आहे किंवा कदाचित सांभाळणारच नाही मिळाला म्हणूनच स्वतःला दारूत बुडवून टाकतो उगीच. हे पहा तुम्ही समजूतदार आहात. तुम्हाला आधाराची गरज नाहीये. फक्त तुम्ही रस्ता चुकलात. अरे कम अरे कम. लिली लिली फर्नांडिस. आणि तुम्ही काय करता? तुम्ही कॉलेज मध्ये सोशल सायन्सची लेक्चरर आहे. आणि तुम्ही काय करता? मी शरणार्थी आहे. घर शोधतोय. ना इथला ना तिथला. हे बघा बघतोय. जर समजा असं झालं की किनारा सुटला तर दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहत जावं लागतं आणि पोहण्यासाठी शुद्धीत असावं लागतं. Am I right? Point. अभिलाष लिलीने मला पोहायला शिकवलं
आपल्या ओळखीने त्याने जॉबही मिळवून दिला आणि बहुतेक एका किनाऱ्याला जाऊन पोहोचलो. पण एक किनारा बराच मागे राहिला होता. बहुधा मीच चुकीचा होतो. नुसतं तोंड फिरवल्याने किनारे हरवत नाहीत, बस ते दिसायचे बंद होतात. पण लिली ही एक खूप चांगली बायको आहे. घर नोकरी दोन्ही अगदी हुशारीने सांभाळते आणि जसजशी ती मला राहण्या जगण्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी लावत गेली, मी त्या लावून घेतल्या. मी पूर्णपणे तिच्या रंगात रंगवून गेलो. पण हे कदाचित चुकीचं ठरलं. आई ये. कोने डाली? नमस्ते आई. पुरे पुरे राहू दे, सुखी रहा. मी तुमच्यासाठी चहा बनवते. हा नाही, तू नको. तू आईचं सामान घेऊन ये, मी चहा बनवतो. काही गरज नाही. तसं तर या घरचं पाणी पण नकोय. माहित नाही या घरात चुलीवर काय बनतं, काय शिजतं. आणि तसं देखील 2-4 दिवसांसाठी पुऱ्या भाजी आणि लोणचं बरोबर घेऊन आली आम्ही. भरलेली वांगी आहेत ना आई? कमलाकडून तुम्ही जे हवं ते मागवू शकता. मी उद्या नवीन भांडी पण आणेन हा आई. तिला दोष देऊ नको साई. मी जे केलं ते बाबांचा अतिरेक करणारा शिस्तीचा आग्रह आणि माझ्या तारुण्यातील उत्साहाची प्रतिक्रिया होती. पण बेटा तरी पण तुझ्या बाबूजींना आणि मला कुठे ना कुठे एक आशा वाटत होती की दुनियेभरच्या ठोकरा खाऊन तू परत घरी येशील आणि तेव्हा तुझं शुद्धीकरण करून तुला आपला करून घेऊ. पण आता थोड्या दिवसांपूर्वीच आम्हाला कळलं की तू लग्न केलं आहेस. ना तू तुझा धर्म आता बदलशील आणि ना तुझे बाबूजी तुला जवळ करतील. आणि तसं पण तुझे बाबूजी पण काय बाबा पण काय आई ऐकू शकशील. तुझे बाबूजी तुझ्या जाण्यानंतर तुझ्या आठवणीने झुरून झुरून रडू नको साई, शांत. बाबांबद्दल ऐकून वाईट वाटलं आई, पण यात लिलीची काही चूक नाही. ती बिचारी तर ठीक आहे. माझी एक गोष्ट ऐकशील बाळा. बाळा तू आणि लिली बाळा परत घरी चला. तुम्हा दोघांचं शुद्धीकरण करून धर्म परिवर्तन करून तुम्हा दोघांचं मी लग्न लावून देईन बाळा. पण आई लग्न करताना मी लिलीकडून असं कुठलंच वचन घेतलं नव्हतं.
की जेव्हा मनाला वाटेल तेव्हा धर्म परिवर्तन करून घेईन किंवा करून देईन, पण ती माझ्या म्हणण्यापलीकडे जाणार नाही आई। पण तिच्याशी असं वागण्याने ती तिच्या घरच्या लोकांपासून नातेवाईकांपासून वेगळी नाही का पडणार? हा तिच्यावरचा एक अन्यायच असेल ना। तू काय करतोस? तू पण तर अन्यायच करतोस तुझ्या बाबूजींवर, तुझ्या आईवर। पण तू एक गोष्ट ऐकून घे, माझी एक गोष्ट ऐक। जर तुझ्या बाबूजींना काही झालं ना, तर तुझे आणि माझे संबंध पण उडणार नाही। आई, आई। गाडी उद्या संध्याकाळी 7 वाजता पोहोचेल आणि मी परवा सकाळी निघून सोमवारी संध्याकाळपर्यंत येईन। हवं तर तू तुझ्या आईला बोलवून दे। आई नक्की परत या, हेही घर तुमचंच आहे। चल निघूया। काय झालं लिली, अशी का रडतेस तू? अरे अरे अरे, परवा सांगून तर गेलो होतो की सोमवारी येईन। ओ गॉड, मॅडम ट्रेन पूर्ण 6 तास उशिरा होती। ओके, तुला काय वाटलं मी तुला सोडून गेलो म्हणून? तुला धोका दिला मी? नाही दिली। चल पुरे कर आता। ज्यांना सोडावं लागलं त्यांना सोडलं, वारंवार सोडणं आपलंसं करणं सोपं नसतं। बाबांना एकदा पाहायची इच्छा होती, पण घराच्या आत पाऊल टाकण्याची हिम्मतच नव्हती। बस पाठमोऱ्या बाबांना नमस्कार करून परतलो। वाटत होतं जे दूर गेलं ते दूर गेलं, पण नाही। तुझ्या येण्यामुळे जणू सगळं काही परत आलं। ते पूजेचं तबक, ईश्वराची मूर्ती, प्रसाद, टिफिनमधली भरलेली वांगी, श्रद्धा, तुझ्यात सगळं काही मला दिसायला लागलं। जसं तू, तुला कळतंय ना मला काय म्हणायचं? अभिलाष, प्रणयाबरोबरच परिणाम पाहणं पण आवश्यक असतं। तुम्हाला चांगलं ठाऊक आहे की मी लिलीचा हक्क, तिचा अधिकार कधीच हिरावून घेणार नाही, आणि ना कधी मी माझं धर्म परिवर्तन करून घेईन। माझं असं काही म्हणणं नाहीये। ठीक आहे, फार वेळ झालाय, मी निघतो। आम्हा दोघातली ही आंधळी कोशिंबीर लीलाला कळतीये, कदाचित प्रत्येक स्त्रीला कळते। मनातल्या संशयाची खात्री करून घेण्यासाठी तिने मला श्रद्धाला ख्रिसमस ट्रीटसाठी बोलवायला सांगितलं। मी टाळत राहिलो तेव्हा तिने स्वतःच फोन करून बोलवलं। हॅलो, इज दिस श्रद्धा शर्मा? वाव, मिकी माउस। लिली, व्हेरी नाइस टाइम। हे, वेर आर यू? आणि लिलीजी, व्हेरी व्हेरी मेरी क्रिसमस टू यू। अभिलाष, तुम्हाला पण। थँक्स। तुम्ही श्रद्धा आहात ना? अगदी बरोबर। पाहिलं, मी पाहिल्याबरोबर ओळखलं। अभी तुमचं फारच कौतुक करत असतो। म्हणजे हल्ली करतात की आधी पण करायचे? नाही, अभी तुमचं नेहमीच कौतुक करतो। थँक यू। यू आर वेलकम। अभी, केक कट करायचा? ऑफकोर्स।
करूया प्लीज. खूप टेम्पटिंग दिसतोय केक. थँक यू. मेरी क्रिसमस. थँक यू. मेरी क्रिसमस. मी जरा आलेच. अरे कुठे जाताय तुम्ही? तुम्हाला भेटायला तर मी आले. हे तर मला रोजच भेटतात. बसा ना इथे. आय विल प्रिपेअर समथिंग फॉर यू. एकट्या माझ्यासाठीच? अच्छा चला मी पण येते तुमच्या बरोबर. खरंच फार बरं वाटलं तुम्हाला भेटून. अरे 2 वाजले, आय थिंक मला निघायला हवं. इतक्या रात्री तुम्ही एकट्या कशा जाणार? अभि यांना स्कूटरने सोडून ये जा. नको नको, इट्स ओके. मी ऑटो करेन एखादी. डोंट वरी. चला ना प्लीज. पण हो प्लीज. ओके बाय बाय बाय. आपण एकमेकांचं मन सांभाळतो हे पुरेसं नाही आहे का? पण मन जगण्याची इच्छा पण राखतं ना श्रद्धा. अभिलाष प्लीज, मी कधी असा विचार केलेला नाही. पण मी विचार केलाय. मी तुझ्याबरोबर लग्न करून पुन्हा माझं धर्म परिवर्तन करेन. तू मिळण्याने मी माझं सर्व गमावलेलं पुन्हा मिळवू शकेन श्रद्धा. सगळं काही. गुड नाईट अभिलाष. गुड नाईट. ती खूप सुंदर आहे अभि. तुझा आणि तिचा जोडा तर खूपच छान दिसतोय. तसही माझ आणि तुझं लग्न म्हणजे एक तडजोडच होती. तू परिस्थिती पुढे हतबल झाला होतास. पण आता सगळं ठीक होईल. तुझ्याकडे श्रद्धा असेल आणि तुझे आई वडील सुद्धा. बघ ना अभि, तुझं घर, तुझे आई वडील सगळं तुझ्याकडे असेल. आणि तू तू काय करशील? दुसरं लग्न? हो तुझ्या फॅमिलीमध्ये तर काही विरोधही होणार नाही, राईट? इतक्या वर्षात मी तुला एक मूलही देऊ शकले नाही अभि. पण आता मी तुझं आणि श्रद्धाचं बाळ मोठं करेन. त्याला वाढवेन मी. त्याला माझ्या हाताने भरवेन मी. आय होप यू डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन. वेडी, अगदी मूर्ख आहेस तू. जर कधी कुणाला मूल होणार असेल तर ते आपल्याला, तुला आणि मला. हे सत्य.